अकरावी बारावी सायन्स नीट जेईई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट, नंबर वन टीचिंग क्वालिटी, नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हे संस्कार। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे। तासगाव पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक 1 जुलै 2024 रोजी माननीय SP संदीप घुगे सरांच्या मार्गदर्शनानुसार NDPS गुन्हा दाखल झालेला होता। त्यामध्ये मनोज नागणे हा सांगोलचा आरोपी 4 किलो गांजासह भेटलेला होता। त्यानंतर त्याच्या घरजडतीमध्ये अजून 8 किलो गांजा आपल्याला भेटलेला आहे। त्यानंतर त्याच्याच इन्फॉर्मेशनवरून जे पेडलर होते त्यांच्याकडून आपल्याला काल रात्री 22 किलो गांजा, 1 पिस्टल आणि 2 बुलेट प्राप्त झालेले आहेत। सर्व मुद्देमाल आपण सील केलेला आहे। त्यानंतर पुढील अजून आपली कारवाई चालू आहे। या गँगचं रॅकेट 3 ते 4 जिल्ह्यामध्ये आहे, त्याचा तपास आपण करत आहोत आणि पुढील कारवाई करत आहोत। पहिली कारवाई सोलापूरला एका आरोपी विरुद्ध झालेली आहे। इतरही जणांचे रेकॉर्ड आपण चेक करत आहोत, कारवाई आहे का। सध्या आपल्याकडे 3 आरोपी आपण अटक केलेले आहेत। मनोज संभाजी नागणे हा सांगोला तालुक्यातला जिल्हा सोलापूर, त्यानंतर ज्ञानेश्वर महादेव काळे, वैष्णव नाना लावण आणि आजचा 3रा आरोपी अजय हनुमंत काळे हे नरसिंगपूर तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील आहेत। एक टोळी सारखं ऑपरेट करतात आणि पुढील अजून सदस्यांचा आणि तसंच मालाचा शोध सुरू आहे।